हॅलो, आम्ही आत येऊ? अरे या, तुमचीच वाट बघत होते. काय गं, उशीर झाला? गेले 2 दिवस वेळेत येत होतीस. गेले 2 दिवस तूही आम्हाला बसून ठेवत होतीस हा? कुठे काम झालं का? सॉरी सॉरी कस्तुरी, हाय. मी डॉक्टर माधवी अँड इज माय कॉलीग डॉक्टर हरीश. हॅलो, हाऊ आर यू? कसे लेटर माधवी? बसा बसा, प्लीज बी सीटेड. काय गो, उशीर का झाला? अगं बस वेळेत नव्हत्या आणि ट्रॅफिकही खूप होतं. मुंबईत या गोष्टी ठरलेल्या आहेत का? तुला काय अनुभव आहे? ते म्हणजे युजुअली तू बसनेच ट्रॅव्हल करतेस? नाही, ट्रेनने. नाही माधवी, तिची गाडी आहे शोफर ड्रिव्हन. ओहो, आज कधी आणलीस गाडी? काय ग, आज का नाही आणलीस? मी सुद्धा बघितली असते ना तुझी गाडी. अरे, ही माझी लास्ट अपॉइंटमेंट आहे आजची. तुझ्या गाडीतूनच गेले असते ना, लिफ्ट दिली असतीस ना तू? नाही, पण मग घरी कळलं असतं ना मी इथे आले ते. मग काय झालं? आणि त्याच्या मोठ्या बहिणीला भेटायची तुला बंदी आहे का? नाही, अजिबात नाही. मग समजा आपली मैत्री झाली तर तुम्हाला भेटायला येणार नाहीस? येईन ना. सो इट्स सिम्पल, सी. कस्तुरी नाव छान आहे ग तुझं. कोणी ठेवलं? आईने का बाबांनी? मामा. म्हणजे नावाचा विचार करायला सुद्धा बाबांना वेळ नव्हता. काय करता तुझे डॅडी? माधवी, हिला मी वेगळ्या कामासाठी आणलंय. अगं इथं प्रॉब्लेम. कस्तुरी, यू रिअली थिंक यू हॅव एनी प्रॉब्लेम? ऍक्च्युली नो. रिलॅक्स हा, रिलॅक्स. तुला पाणी हवंय? हो. आणि तर प्लीज पाणी घेऊन येतेस? हा, कुठून? बाहेर फिल्टर आहे. ओके. You really think you have any problem? Actually, I don't know. Okay. Absolutely okay. आपण शोधून काढू. But are you ready? कस्तुरी, प्रॉब्लेम आहे की नाही, असला असतं तो काय आणि तो सॉल्व कसा करायचा ते आपण शोधून काढू. पण आपण फक्त मी नाही, मला मदत करशील ना? हे बघ कस्तुरी, प्रॉब्लेम असेल असतं त्यात चुकीचं काहीच नाहीये. खूप जणांना असतात. पण प्रॉब्लेम असेल आणि तो सॉल्व्ह करायचा आपण प्रयत्न सुद्धा केला नाही तर ते चुकीचं ठरेल. हो ना? मग आपण प्रयत्न करायचे. मग जो काही प्रॉब्लेम असेल तो आपण दोघींनी मिळून सॉल्व्ह करायचा. तुम्हाला मदत करशील? पुढच्या वेळेस अनिता बरोबर नसेल तरी सुद्धा येशील? बघ
तर काय म्हणाला तू त्यांना भेटल्यावर? काय म्हणणार एवढ्या वर्षानंतर? मी कोण आहे ओळखायला असताना वेळ लागला. पण विकी, त्यांना कंदिलाची आठवण करून दिल्यानंतर लगेच ओळखलं. हा यार, कंदील बनवून दिला होता ना आपण, त्याच काय? हो त्याच, पेंडसे मॅडम. आत्ता आठवलं, मी पण आलो होतो तुझ्या बरोबर आणि तुला सांगितलं होतं की चांगला बनव म्हणून. बघितलंस, चांगल्या गोष्टी कशा लक्षात राहतात. अशा कुछ नाही विकी यार, वाईट गोष्टी पण लक्षात राहतात. म्हणजे? म्हणजे तुम्ही त्यांना कंदील बनवून दिलं पण माझ्या तोंडावर असे अनेक कंदील रंगवलेत त्यांनी. तुला सांगतो विकी, कसला मार खाल्ला माहिती मी त्यांच्या हातून. अख्ख्या शाळेत माझ्यावर मार कोणीच खाल्ला नसेल. फालतू बंकस किंवा किडे केले असे, उगाच कोणी मारतं काय? बरोबर आहे रे. आत्ता आठवतंय मी काय काय करायचं होते. पण पण कधी कधी असं व्हायचं ना की मी काहीच केलेलं नसायचं आणि उगाच मला मार खावा लागायचं यार. म्हणजे यु नो, हा कान फाट्या. आता हसायला येतं ना. हो रे, इतक्या वर्षानंतर ते सगळं आठवलं ना की हसायलाच येतं यार. पेंडसे मॅडम इमोशनल झाल्या होत्या. बरोबर आहे सर, रे आपल्यासारखी किती मुलं त्यांच्या हाताखालून गेली असतील, किती जणांनी मार खाल्ला असेल, किती जण सुधारली असतील आणि किती जण वायाही गेली असतील. शाळेसाठी काय काय केलं असेल ना त्यांनी. सगळं संपलं, त्यात ते एकट्याच आहे. मी गेलो तेव्हा मला म्हणाल्या, येत जा अधूनमधून भेटायला, बरं वाटतं विद्यार्थी भेटायला आले की. मी जाणार आहे. ए विकी, येतोस माझ्या बरोबर? हो, कधी जाऊया? आता बघूया. आपका तिकीट आ गया. अरे आ गया क्या? चलो व्हेरी गुड. कुठे चाललायस आता? विकी जाऊन जाऊन कुठे जाणार, गोव्याला आणखीन कुठे? यु नो इट्स लाईक सरड्याची धाव शेतापर्यंत. कुंपणापर्यंत रे. तेच ते रे, शेताचं कुंपण ना. हो मग पण काय चाललायस? अरे अंकलची तब्येत बरी नाही आहे, दोन दिवस हॉस्पिटलला होते. काय सांगतोयस, काय झालं? माहीत नाही आहे, म्हणजे आता बरे आहेत, घरी आणलंय पण जाऊन येतो ना, जर बरे असतील तर घेऊनच येतो. कधी निघतोयस? परवा. तसे आता म्हातारे आहेत ना रे, दुसरं बघणारही कोणी नाही, त्यामुळे जाऊन येतो. अलीस, एवढा वेळ होणार आहे माहीत होतं, मग मला थांबायला कशाला सांगितलं? देवळात काय तुम्ही घट बनवत असता का? नाही, वाती वळतो पुजारी बास म्हणेपर्यंत. एकतर मला उशीर झालाय आणि तुला विनोद सुचत आहेत. अरे मग निघायचंस, माझ्याकडे होती ना चावी. आणि हे बघ, विनोदाचं म्हणत असशील ना तर मी विनोद करत नाही, इतरांना ते विनोद वाटतात. अच्छा, म्हणजे माझंच चुकतंय, सॉरी. गुड गुड, अशी चूक कबूल करून पटकन सॉरी म्हणून टाकावं आणि पुढे काही प्रॉब्लेम्सच येत नाहीत. आणखी काही उपदेश? नाही, आजच्या पुरतं पुरे. नाही, फार झेपायचं नाही तुला. अरे हो, आता उशीर झालाच आहे तर जेवून जातोस का? हो किंवा नको. हे बघ, सरळ उत्तर दे. हा नाही नाही, मी काय म्हणतोय, आता उशीर झालाच आहे तर मी जेवून घेतो, मग थोडा वेळ पडतो म्हणजे आणखी उशीर होईल आणि मग खूप उशीर झाला म्हणून सुट्टीच घेतो. हेच हीच सवय लागली आहे मुलांना. अजिबात नाही, मुलं उलट उत्तरं करतात. आणि तू काय विनोद करायचा प्रयत्न करतोयस? आई, लाईट मूडमध्ये असताना लाईट विनोद केले तर चालतात, पण सिरियसली कोणी बोलत असताना आर्ग्युमेंट केलं की त्याला उलट उत्तर म्हणतात. अच्छा अच्छा, म्हणजे तू व्याख्या शिकवतोयस मला या वयात? तसं नाही ग, पण त्या दिवशी तू ऐकलं नाहीस रोहन कसे उलट उत्तरं करत होता ते. कळलं मला, तू इतर कोणाचा तरी राग त्याच्यावर काढत होतास. पण आता मी चिडलो हे लक्षात आल्यानंतर त्याला सरळ उत्तरं देता येत नव्हती.
म्हणजे त्याने तुला समजून घ्यायचं. अरे कुणी कुणाला समजून घ्यायचं, मोठ्यांनी लहानांना की लहानांनी मोठ्यांना? आई, त्यांच्या 12 जणांच्या ग्रुपमध्ये जबाबदारीची जाणीव ठेवून आता उशीर होतोय म्हटल्यानंतर घरी फोन करून कळवायची अक्कल किमान रोहनला तरी असायला हवी होती, इतकीच माफक अपेक्षा होती माझी. इतक्या सरळ शब्दात तू त्याला सांगितलं असतस ना तर त्याला चूक लक्षात आली असती आणि त्याने सॉरी म्हटलं असतं, अगदी खात्री आहे माझी. तू त्याचीच बाजू घे. चल मी जातो. हे स्क्रिप्ट त्यातल्या त्यात बरं आहे. अरे मग हेच करू ना. आता रोहन स्क्रिप्ट निवडण्यात वेळ घालवू नको. लेकिन मराठी बोलने को नहीं आता, ऐसा कोई कैरेक्टर है क्या इसमें? अरे बाबा हाँ वो मैं करूंगा. ओके बरं रोहन, आता आपण लगेच तालमी सुरू करूया. पहिला नाटक बसवणार कधी आणि तालमी करणार कधी? बसवायला जास्त वेळ लागणार नाहीये, फार काही कोरिओग्राफ पण करायचं नाहीये. का? अरे छोट्याच्या स्टेज वर करायचं. अच्छा, पण पण छोटं म्हणजे नक्की केवढं आहे? म्हणजे या टेबल एवढं नाही. मग हे बसलेत ना त्या सीट एवढं. अच्छा 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 अच्छा, म्हणजे इट्स लाईक एक पात्री प्रयोग. हा फालतूगिरी करू नकोस रे. अच्छा म्हणजे तुम्ही करता ती भंकस आणि आम्ही करतो ती फालतूगिरी. ए बस यार, काम का बोलो ना पहिले. आपण रोहन हे नक्की करायचंय कुठे? तुझं आणि चावलांचं ठरलंय काय? माझ्या सोन्या, त्या दिवशी मी आणि चँग चावलांकडे गेलो होतो ना. यू सी रोहन, आमच्या कंपनीमध्ये अशा काही फंड्सची तरतूद नाही आहे, त्यामुळे एकरकमी असे पैसे मी देऊ शकत नाही. नाही तसं तर काय, मी बाबांना विचारलं तर ते पण देतील ना. इनफॅक्ट मी सुद्धा तोच विचार करतोय. पण तसे नको अंकल, तुमची कन्सल्टन्सी सर्व्हिस आहे म्हणून आम्ही तुम्हाला विचारायला आलो होतो की आम्हाला एवढे एवढे पैसे जमवायचे आहेत, सो व्हॉट शुड वी डू? अच्छा अच्छा, हे बघ, आय कॅन गिव्ह यू वन लिस्ट ऑफ सम क्लब्स अँड कंपनीज जे अशा गुड कॉस्ट साठी फंड्स प्रोव्हाइड करतात. अबाउट दॅट व्हॉट यू हॅव टू डू इज. अंकल हा ब्लॅक बेल्ट आहे आणि मी फ्लूट वाजवतो, शिवाय आमचा ग्रुप आहे, आम्ही नाटकही करतो. अरे देन इट इज व्हेरी सिम्पल, तुम्ही एक व्हरायटी एंटरटेनमेंट प्रोग्राम डिझाईन करा, मी तुम्हाला मिळतील तसे शोज मिळवून देतो. दॅट रिमाइंड्स मी, अरे पुढच्याच मंथ एंडला आमचा सोसायटी डे आहे, तो एक शोज तर तुम्ही फिक्सच समजा. आता माझ्याही बऱ्याच ओळखी आहे, तुमच्याही असतील, तिथे शोज करायचे, काय जमेल? नक्की, म्हणजे आम्ही प्रयत्न तरी नक्कीच करू. गुड, आमच्या सोसायटीतल्या शोसाठी मी तुम्हाला 3,000 रुपये देईन. ओके थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच, ऑल द बेस्ट. आय सेड ओके. दॅट्स फाईन. माता पहिली एकांकिका, मग मायनसचा एक पात्री प्रयोग आणि नंतर मी लिहिलेलं कॉमेडी स्किट आणि मग गाणी. पण गाणी गाणार कोण कोण? अनिता, अंजली आणि स्वप्नी. आईला अनिता पण गाणार आहे. विजंग ती चांगली गाते. असेल ना, मी कुठे काय म्हणालो. ए पण रिहर्सल्स कुठे करायचे आहेत? कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये? कॉलेज परवानगी देईल का? अरे कॉलेज डे ला पण तेच नाटक करायचं, मग देईल. त्याची काळजी तुम्ही करू नका रे, मी सगळं बघतो. आणि फार काही प्रॉब्लेम झाला तर माझ्या घरी करू. ओके, मग आता फक्त प्रोग्राम मिळवायचे बाकी आहेत. हो, त्याच्यासाठी आता जोरदार प्रयत्न केले पाहिजे. येस, लेकिन चावला अंकलने बोलाय अगर उनकी सोसायटी का प्रोग्राम हिट हुआ तो ही प्रोग्राम सब मिल सकते हैं. हाँ यार. सो गाइस, हा प्रोग्राम चांगलाच झाला पाहिजे. येस यार, नोट्स वोट्स निकालने चाहिए अभी. रोहन काय? अरे तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. हा बोल ना. तुझ्या एकट्याशी थोडं बोलायचं आहे. ओ ठीक आहे, मी जातो. लेकिन रोहन, मैंने जो बात तेरे को बताई है ना वो सच है, ध्यान में रख. काय रे? कुछ नहीं, एक बड़े ब्रैकेट में बहुत सारे छोटे छोटे ब्रैकेट्स रहते. म्हणजे काय? सांगीन का नंतर. चल बाय. बाय बाय. आ काय सांगायचं तुला? अरे कस्तुरी बद्दल तुला कळलं का? नाही मला कसं कळणार? अरे आपला जो अंदाज होता ना तो बरोबर आहे, हा तिचा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे. हो ना? बरं आहे, डॉक्टरने सांगितलं, आता ती काहीतरी उपचार तरी करेल. पण एक्झॅक्टली कशामुळे ग? आय डोंट नो, माधवी अजून कन्क्लुजनला आलेली नाही,
but there is a some kind of deep wound in the back of her mind which has resulted in काय शब्द वापरला तिने I don't remember यार पण अनिता तिच्या आई बाबांना हा प्रॉब्लेम माहित असला पाहिजे ना का म्हणून प्रत्येकाला मित्र असायलाच पाहिजेत का नाही नाही तसं काही कंपल्शन नाही आहे पण युजली सगळ्यांना मित्र असतात ना म्हणून विचारलं पण युजली कोणाला मला वाटतं तसं वाटत नाही ना म्हणजे एक्झॅक्टली कसं वाटतं दॅट आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू राईट ओके सॉरी एनीवेज म्हणजे तुला लहानपणीचे सुद्धा कोणी मित्रमैत्रीण आठवत नाही आहेत नाही म्हणजे आठवत नाही आहेत की नव्हतेच असतील तरी मला आत्ता आठवत नाही त्यामुळे नव्हतेच नाही म्हणजे माझ्या लहानपणी आमची जॉईंट फॅमिली होती माझे तिन्ही काका बाबा आणि सगळ्यांच्या फॅमिलीज आम्ही एकत्रच राहायचो वी हॅड अ व्हेरी बिग हाऊस सो मेनी कार्स सो मेनी सर्वंट्स त्यामुळे शाळेत सोडायला गाडी यायची शाळेतून न्यायला सुद्धा गाडीच यायची आणि शाळेतल्या इतर बहुतेक सगळ्या मुलांच्या गाड्याच होत्या त्यामुळे त्यामुळे स्कूल बस वगैरे सुद्धा नाही त्यामुळे तसा कोणाशी रॅपो डेव्हलप झालाच नाही राईट मम्मा हाऊस वाईफ त्यामुळे क्रसचा सुद्धा प्रश्नच आला नाही नंतर बाबांच्या ट्रान्सफर सुरू झाल्या त्यामुळे कुठल्याही ठिकाणी कोणाबरोबर फ्रेंडशिप डेव्हलपच झाली नाही इट्स ओके हॅपन्स पर तुझे बाबा काय करतात ते इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसमध्ये आहेत आय सी म्हणजे तुझा अभ्यास घ्यायला त्यांना वेळच मिळत नसेल नाही मग तुझा अभ्यास कोण घ्यायचा आई की ट्युशन्स नाही ट्युशन्स कधीच नाही आय डोंट लाईक ट्युशन्स आय डोंट लाईक बरोबर त्याचं काय अंजली चावलांच्या सोसायटीत मराठी माणसं जवळजवळ नाहीच आहे आणि त्यातून आपली दोन्ही नाटकं मराठीतून त्यामुळे पण मी काय म्हणते रोहन तू हे जे स्किट आहे ना तेच हिंदीतून करूया हो पण मग फक्त एक स्क्रिप्ट मराठीत राहील नाहीतरी मायनसचा प्रोग्राम इंग्लिशच आहे इट्स अ गुड आयडिया आणि अमराठी लोकांना प्रोग्राम समजणे आणि आवडण्यासाठी सोपा जाईल अरे आणि मुंबईत राहणाऱ्या लोकांना मराठी कळतं अरे मान्य आहे पण तिचं पण बरोबर आहे ठीक आहे आपण असं करूया आधी तुम्ही हिंदीतून गाणी तयार करा मग मराठीतून तयार करा मिसकिट दोन्ही भाषांमध्ये लिहितो काय आणि जिकडे प्रोग्राम असेल ना तिकडे त्या त्या भाषेत करायचं काय क्लास आय क्लास व्हेरी गुड ठीक आहे तुम्ही डुएट म्हणून मी माझे गाणे कोणती गाणी म्हणणार आहेस काय ठरवलंयस का मला काय कळतच नाहीये म्हणजे म्हणजे यू नो इट्स लाईक हसायला काय झालं अनिता अगदी विरू सारखं बोलली म्हणजे घरात सगळ्यांची लाडकी तू सॉर्ट ऑफ अख्ख्या फॅमिलीमध्ये मी एकटीच मुलगी तिन्ही काकांना सगळे मुलगेच सात भाऊ आणि त्यानंतर मी झाले एकुलती एक धाकटी आणि मुलगी त्यामुळे ते सप्तर्षी आणि मी अरुंधती घरी सगळे मला अरुच म्हणतात
तुझी दोन्ही नावं छान आहेत, कस्तुरी आणि अरुंधती. मी तुला काय म्हणू? कस्तुरी, कस्तुरीच म्हणा. मला नाही आवडत अरुंधती हे नाव. ओके, कस्तुरी. बर, घरात तुझे सगळ्यात जास्त लाड कोण करायचं? बाबा. सगळ्यात जास्त लाडके होते मी बाबांची, पण त्यांना वेळच नसायचा माझ्या करता. पण आई तर असायची ना घरात. लाड सगळेच करायचे, फिरायला घेऊन जायचे, चॉकलेट्स द्यायचे. आणि आणि केव्हाही उचलून घ्यायचे आणि पापी घ्यायचे. And at that age, you could not say no to anybody, right?